नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित राईन. पुन्हा एकदा माझ्या या पारंपरिक मच्छीमार चार या भागात तुमचं सहर्ष स्वागत आहे. रात्रीचे वाजले जवळपास 1:30 आणि आम्ही आता चाललोय सर्जकुट जेटी येथे. तिथे जाऊन आम्ही शेंडी या प्रकाराने नवीन एक प्रकार आहे शेंडी. पारंपरिक मच्छीमारीचाच हा एक भाग आहे, त्याच्या सहाय्याने आम्ही आज मच्छीमारी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग भेटूया सर्जकुट जेटीवरती. माझ्यासोबत तिथे मला भेटणार आहे तन्मय, त्याला घेऊन आपण नंतर जाणार आहोत पागायला. ठीक आहे, बघूया काय काय मिळतं आजच्या भागामध्ये. 2-3 भाग झाले, त्याच्यामध्ये जास्त मासे दाखवू शकलो नाही, पण या भागामध्ये नक्कीच प्रयत्न असेल की तुम्हाला वेगळं काहीतरी देण्याचा. चला भेटूया व्हिडिओच्या एंडला. सध्या मालवणात स्ट्रिक्ट लॉकडाऊन केलं आणि त्यामुळे मोस्ट ऑफ सगळ्या बोटी बंदरामध्ये उभ्या आहेत. याचं कारण असं आहे की मासे विक्रीला सध्या मालवणामध्ये बंदी केलेली आहे. त्याच्यामुळे उद्या बुधवार आहे आणि कोणतीही बोट बाहेर गेलेली नाही आहे, म्हणजे समुद्रामध्ये गेलेली नाही आहे. तर उद्याची सोयी म्हणून आम्ही आलेलो आहोत स्पेशली. तर उद्या कडीमध्ये कोणते मासे खायला मिळणार हे बघूया. आता पुढे पुढे जातोय आम्ही हळूहळू. थोडेसे मासे भेटलेत, पण मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला दाखवेन की काय भेटले काय नाही. ठीक आहे, तोपर्यंत व्हिडिओ मिस करू नका, शेवटपर्यंत बघा. भेटूया व्हिडिओच्या एकदम एंडमध्ये. चला तर मित्रांनो, वेळ झाली आहे आता घरी जाण्याची, कारण मासे मिळालेत, घरी जायची वेळ पण झालेली आहे. 3:30 वाजले म्हणजे घरी जायलाच पाहिजे, कारण सकाळी लवकर परत उठायचं आहे. सर्वांना एकदा गुड नाईट. कसा वाटला आजचा एपिसोड तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा
आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण पुढच्या माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतील. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, घरी राहा आणि सुरक्षित राहा. मास्कचा वापर नेहमी करा, कारण हल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढत चालला आहे. आमच्या भालवणामध्ये पण खूप सारे केसेस मिळत आहेत, त्यामुळे घरीच राहा. कृपा करून आपल्या गव्हर्नमेंटला सहकार्य आपण सगळेजण घरात राहून करूया, एवढीच अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो.